उरण नगरपालिकेच्या 18 जागांसाठी आणि नगराध्यक्षपदासाठी रविवारी मतदान प्रक्रिया संपन्न झाल्यानंतर सोमवारी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला। इथे उरण नगर परिषदेवर भाजपला एकहाती सत्ता प्रस्थापित करण्यात यश मिळाले आहे। नगर परिषदेच्या 18 जागांपैकी 13 जागांवर भाजपच्या उमेदवारांची वर्णी लागली आहे, तर उर्वरित 5 जागांवर शिवसेना विजय झाली। महत्त्वाची बाब म्हणजे भाजप उरण नगराध्यक्षपदी सायली म्हात्रे सर्वाधिक म्हणजे 7452 मतांनी विजय झाल्या। उरण नगर परिषदेचा निकाल घोषित होताच भाजप नेते विजय उमेदवार कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। बहुमत मिळाल्याचा आनंद या सर्वांमध्ये ओसंडून वाहताना दिसला। नवनिर्वाचित नगराध्यक्ष सायली म्हात्रे यांनी मतदारांचे आभार मानले आणि विजय झाल्याचा आनंद व्यक्त केला। मला खूप आनंद होते आणि मला जनतेने निवडली, विश्वास ठेवूनच मला निवडली की जनतेचा विश्वास होता की ही काम करणारी व्यक्ती आहे, म्हणून तर जनते त्याचा प्रथम मी जनतेचा आभार मानते की माझ्यावर विश्वास आणि त्या विश्वासाला कधीही मी तडा देणार नाही। आणि आता 56 कोटी आणलेले आहेत महेश शेटनी, अजून 300 कोटी आणण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि उरणचा विकास करण्याची ही आमचे धाडस आहे आणि ते नक्कीच 5 वर्षात पूर्ण करू। इथे दुसरीकडे मात्र या निवडणुकीत परिवर्तन आघाडी हद्दपार झाली। निवडणुकीत त्यांच्या सर्व उमेदवारांच्या पदरी निराशाच पडली। उरण नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी संपलेली आहे। आज 66 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते। 18 जागांसाठी ही निवडणूक पार पडली। एकंदरीत पाहायला गेलं तर 13 जागांवर भाजपची उमेदवार निवडून आलेले आहेत, तर 5 जागांवर शिवसेनेचे उमेदवार निवडून आलेले आहेत। भाजप आणि शिवसेनेमध्ये या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये प्रचाराची रेलचेल चालू होती, पण एकंदरीत पाहायला गेलं तर या दोघांमध्ये युती झाली नाही। भाजपचे स्थानिक जे नेते आहेत ते शिवसेनेबरोबर गेले नाहीत असं शिवसेनेच्या आमदारांचं, इथल्या स्थानिक आमदारांचं मत होतं। पण एकंदरीत पाहायला गेलं तर शेकापचं देखील शेकापने जी मताधिक्य आता या निवडणुकीच्या मध्ये लाभलेलं आहे त्यांना, ते कुठेतरी शिवसेनेच्या पथ्यावर पडलेलं आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर शिवसेना आणि भाजपा पुढील काळात युती करते का आणि युतीमध्ये असताना कुठली चांगली विकासात्मक कामं होत आहेत का हेच पाहावं लागेल। कारण शिवसेनेचं असं म्हणणं आहे की आम्हाला जर मातोश्रीचा जर वरून आदेश आले, मातोश्रीवर आदेश आले, तर आम्ही विरोधी वाकांवरून आम्ही सत्तेत देखील सामील होऊ असं इथल्या स्थानिक आमदारांचं म्हणणं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मुसास योगेश पाटील, नवी मुंबई आवाज, उरण।